सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे आता आपण सध्याला बघत आहे की ऑक्सिजनची तुटवडा आहे, म्हणजे ऑक्सिजनच्या खात्याची तुटवडा आहे. तसंच बायपॅक जिथं ज्या हॉस्पिटलला बायपॅक मशीन पाहिजे ते मशीन मिळू शकत नाही हॉस्पिटलमध्ये, किंवा व्हेंटिलेटरची कमतरता आहे, ह्यामुळे रुग्णालयांचं फार मोठा हाल होत आहे. आणि ह्याचा प्रचार या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरुवात आहे की बेड मिळत नाहीत, बेड मिळत नाही. पण म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो की या बेडची व्यवस्था करायला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की बेडची व्यवस्था आता आपण कालपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 100 जास्त केल्या, इतर ठिकाणी आपण बेडची व्यवस्था केल्या, बेड आहेत, पण बायपॅक मशीन किंवा ज्या व्हेंटिलेटर मशीन पाहिजे रुग्णाला ठराविक हॉस्पिटलमध्ये पाहिजे, आणि त्यामुळं ते मिळू शकत नाही. ठराविक इतर हॉस्पिटल आहेत तिथेही रुग्णांनी त्यांची सेवा करायला पाहिजे. आणि तसंच ते आपलं रेमडेसिवीर जे औषध आहे, ज्या इंजेक्शनचं जे तुटवडा या शहरामध्ये आपण बघतो चॅनलवर, आपल्या चॅनलवर की सातत्यानं लाईन, दिवसभर लाईन त्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी लागत आहेत. पण आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी ते आपल्याला पुरेसा ते इंजेक्शन मिळणार आहेत, आणि त्यामुळे हेही तुटवडा राहणार नाही असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जे काही आपल्याला आपण बघतो व्यापारी लोकांचं काल मला निवेदन दिलं, त्याच्या संदर्भावरती जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो की ज्या आपण व्यापारी लोकांना दुकानं बंद केलं, पहिल्यांदा अंशतः लॉकडाऊन असं म्हणलं आणि शनिवार रविवार बंद करण्याचं ठरलं होतं, पण आता पूर्णपणे लॉकडाऊन झाल्यासारखी परिस्थिती झालेली आहे, त्यांच्या संदर्भातली विचार व्हावं यासाठी त्याचंही निवेदन आज आपण ते दिलेलं.